दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या मुलीवर तिच्याच एका मित्रानं कोयत्यानं हल्ला केलाय. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीवर हल्ला झाल्यानंतर स्थानिकांनी वेळीच धाव घेतल्यानं तिचा जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार अनिल परब यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत होणाऱ्या दूषित पाण्याच्या पाठपुराव्यासंदर्भात कुठलीच कारवाई होत नसल्यानं ठाकरे गटानं मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी अनिल परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनिल परब यांच्यासह 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून यातील 4 अटक केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलाय. सामना वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या दोघांविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या प्रकरणात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आलंय. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आलंय. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी आज उबाठाचा आणखी एक मोहरा कमी होणार असल्याचं ट्विट केलंय. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांची निष्ठा राखणार आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा आशयाची एक कविता मस्के यांनी ट्विट केली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखी धक्का बसणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवसेना ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाचे नगरसेवक संजय अगलदरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पक्षातील सर्वांना सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र अनेक नगरसेवक पक्षाला सोडून जाताना दिसतात. आज शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय अगलदरे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. संजय अगलदरे हे माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. धाराशिव येथे जुन्या पेन्शनसाठी एका ग्रंथपालानं शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाळू आत्माराम कुंभार असं या ग्रंथपालाचं नाव आहे. बाळू कुंभार हे भूम शहरातील रवींद्र हायस्कूल येथे ग्रंथपाल आहेत. न्यायालयाची निकाल प्रत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे दाखल करून देखील त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. दरम्यान पैसे देऊनही काम मार्गी लागत नसल्यानं ग्रंथपाल बाळू कुंभार यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आता अकोल्यातून मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं अकोल्यातून मोठ्या संख्येनं विठ्ठल भक्त पंढरपूरला जात असतात. त्यासाठी बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी ही सेवा सुरू केली आहे. देशमुख यांनी आज पंढरपूरला जाणाऱ्या बसेसचा शुभारंभ करत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एसटी बसेसचे चालक आणि वाहकांचा सत्कार करत सुरक्षित प्रवासाला शुभेच्छाही देशमुख यांनी दिल्या. काँग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांवर कारवाई केली असून या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. तसेच या सर्वांना पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निकाल दिला. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे विजयी झाले होते. या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. या काँग्रेस नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द झालंय. शिक्षकांना देण्यात आलेली बीएलओची ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना शिक्षण विभागात पाठवणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. शिक्षकांना तातडीनं बीएलओ कामासाठी न पाठवल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवलंय. यावरून आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. बीएलओच्या नियुक्त्या रद्द न झाल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिकवण्यासाठी पाठवलं जाईल, असा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनानं राज्यातील शेतकरी राजा सुखावलाय. दरम्यान येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
28 जून रोजी मुंबईमध्ये येलो अलर्ट तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 29 जून रोजी रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह ठाणे पुणे पालघर विदर्भातही येलो अलर्ट देण्यात आलाय. रत्नागिरी सातारा नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आलाय.